नमस्कार. कोकणच्या ताई रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला 10 मिनिटात दाखवणारी नारळाची वडी दाखवणार आहे. त्यासाठी साहित्य घेतले 2 वाटी किसलेलं खोबरं ओलं, 1 वाटी 1.5 वाटी साखर, थोडंसं दूध, मलई, केशर आणि तूप. चला तर आपण सुरुवात करूया रेसिपीला. इथं 2 चमचे तूप टाकून घेऊया. गॅस ऑन करूया. आपण खोबरं टाकून घ्यायचंय. तुपावर खोबरं चांगलं परतून घ्यायचंय. आपण आता साखर टाकून घेऊया. आता मलईदार दूध टाकून घेऊया. आपलं मिश्रण आता सैल तुटायला लागले, एकजीव व्हायला लागले. आता हे बघा, आता आपण वेलची शिरप घालून घ्यायचा. 2 चमचे केशर वेलची शिरप घालायचे. आता साईडने आपलं सारण हे तुटायला लागले. आपण आता ताटाला तूप लावून घ्यायचं आहे. याचा असा गोळा, घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. मिश्रण असं एकजीव झालं की समजावत झालंय तयार वड्याचं. आपलं मिश्रण आता साईडने सुटायला लागलंय, म्हणजे आपलं वड्यांचं सारण आता तयार झालेलं आहे. आपलं मिश्रण आता एकजीव होत आलंय. सारखं हलवत राहायचं आहे. आपण असं ताटामध्ये काढून घेऊया. ताटामध्ये पसरून घ्यायचंय. खूप छान झटपट होते याची. मी एका वाटीला असं तूप लावून घेतलंय खालून, गरम असताना. आता याला अर्धा तास आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. हे बघा, आपल्या वड्या सेट झाल्या आहेत चांगल्या. ओल्या असतानाच आपण वड्या कशा आकाराच्या पाहिजे त्या करून घ्यायच्या आहे. आता आपण वड्या काढून घेऊया.
हे बघा आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत, कशा खमंग कुचकुचीत। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या कोकणच्या ताई चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।